वैजापूर तालुक्यातील तिडी ते समदगाव जवळ एका तरुणाचा अर्धवट मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती, तर या घटनेमुळे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले. वैजापूर तालुक्यातील तिडी ते समदगाव जवळ एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. आज सकाळी 8:30 सुमारास तालुक्यातील तिडीपासून 1 किलोमीटर अंतरावर संवदगाव रस्त्याच्या पश्चिम बाजूस धरणाच्या जवळ 40 वर्षीय सय्यद अशरफ सय्यद नूर या नेत्रहीन अंध तरुण असून यास डोक्यात मारून खून करून आणि अंगावर पेट्रोल टाकून अर्धवट जाळून टाकले असल्याचं आढळून आले. युवक कुठून मारून आणून टाकले, कुठलं आहे या खुनाबाबत उलटसुलट नागरिकांमध्ये आणि परिसरात चर्चा होती आहे. या घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रमेश जाधवर, अमोल ढाकणे, सहाय्यक फौजदार आर एस शेख, पोलीस नाईक राहुल थोरात, चालिंदर तमनार, शिवाजी मध्येवाड, रवींद्र कीर्तीकर, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश गीते, सागर शिंदे यांनी तात्काळ घटनास्थळी पाहणी केली. औरंगाबादच्या श्वान पथकासही पाचारण करण्यात आलं. या घटनेमुळे या खुनाच्या गूढबद्दल पोलिसांना समोर आव्हान उभे झाले. तर तपासानंतर मृताची ओळख पटली, तर हा तरुण जांभाळा येथे 3 दिवस जमातमध्ये गेला होता. तेथून त्याला अज्ञात लोकांनी गाडीत बसून इकडे नेऊन जाळून मारण्यात आल्याची चर्चा आहे. या घटनेमुळे तालुक्यासह परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. शैलेंद्र खेरमोडे, NCN न्यूज, वैजापूर.